नमस्कार मित्रांनो, मी गौरव गिरी आज फायनली तुमच्यासाठी घेऊन आलोय. 40 गावचा बाजार जो मालेगाव पासून 30 ते 40-50 किलोमीटर 40 गाव गाव असलेल्या ठिकाणी आहे, जो शनिवारी भरतो, जिथे स्पेशली खास करून आपल्याला दुधाळ जातीच्या शेळ्या बघायला मिळतात. तर फोटोत बघू शकतात तुम्ही शेळ्यांची कास किती आहे. जबरदस्त ह्यूज क्वालिटीच्या शेळ्या आहेत, ह्यूज मैदान आहे, मार्केट प्लेस आहे, जबरदस्त इतक्या व्हरायटीज बघायला मिळतात. मला असं वाटत होतं मी राजस्थान मध्ये आलोय. गेल्या 2-4 महिन्यापूर्वी मी गेलो आणि व्हिडिओ काढलाय हा, तर पुढे आता व्हिडिओ पण आहे आणि फोटो पण आहे. तर आपण चला बघूया 40 गावचा बाजार. तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना जर शेअर करा. आता या तुम्हाला व्हिडिओ मध्ये काळ्या ज्या शेळ्या दिसत आहेत त्या काठेवाडी, यांची ओळख, यांचे केस थोडे मोठे असतात, झुरझुरते, थोड्यात कलर जरा चॉकलेटी टिपकेही कधी कधी येतात, शिंग गोल फिरलेले मागच्या बाजूला, कास मोठी असते, 3 ते 4 लिटर ह्यूज दूध देतात. माझ्यासमोर एका मावशींनी 2 ते 3 लिटर दूध मला काढून दाखवलं जग मध्ये. खूप बघा बघा किती गर्दी, बघा ह्यूज मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे. पिल्लं पण चांगल्यापैकी उपलब्ध असतात, शेळ्या छोट्या मोठ्या पाठी बऱ्यापैकी, खूप खूप व्हरायटी बघायला मिळते मित्रांनो तुम्हाला. यात जास्त काठेवाडी असतात, नंतर सुरती ज्या म्हणतो, संगमनेरी म्हणतो आपण त्यांना, त्या पण अवेलेबल आहे. बघा यांची कास बघा, दुधाला पण खूप छान असतात. फक्त फसू नका, चांगला जो जाणकार व्यक्ती असेल त्या घेऊन जा. शेळ्यांची किंमत जवळपास 5,000-6,000 पण सुरू होते, तर 18-19 हजारापर्यंत सुद्धा मी शेळ्या या मार्केटमध्ये बघितल्या. तरी लवकरच याचा दुसराही व्हिडिओ मी टाकेल आणि त्यात मी लोकांना शेळ्यांच्या त्यांच्या किमती विचाराल जे विकायला आले. या थोड्या काही काही आजारी वाटत होत्या पण ठीक होत्या शेळ्या, काही प्रॉब्लेम नाही. काही वय झालेल्या होत्या तर दात वगैरे बघून घ्यायचे, वय किती आहे, कास पिळून घ्यायची, दगडी कास तर नाही ना, कारण की यांचं दूध जास्त असतं, कास मोठी असते, त्यामुळे दगडी कासाचा पण आजार आपल्याला आढळू शकतो मित्रांनो. तर तुम्हाला अजून शिरवे टाईपच्या कलरमध्ये चॉकलेटी मध्येही बकऱ्या इथे बघायला मिळतील, त्यांची पण कास खूप छान होती आणि त्यांचे पिल्लेही स्ट्रॉंग होते. पण बऱ्यापैकी मला एक जाणवलं की काही गरजू होते तर काही ट्रेडर, काही मंडळी पण मला बघायला मिळाली ज्यांनी शेळ्या गोळा करून विकायला आणल्या. पण 80% मला शेतकरी लोक दिसले, त्यामुळे हा बाजार, हे मार्केट आपल्याला 100% परवडणार ही गोष्ट एवढी नक्की. बाकी शेळ्या तुम्ही कसं चॉईस करता काय करता त्याच्यावर पण डिपेंड आहे. बाकी शेळ्यांची क्वालिटी बेस्ट होती आणि खूप ह्यूज मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील, गोट फार्मिंग बद्दल अजून काही तुम्हाला नॉलेज किंवा माहिती हवी असेल किंवा काही अडचण असेल तर मला खाली कमेंट मध्ये विचारा, किंवा माझा नंबर आहे 94053-59-59-244. प्लीज मित्रांनो कॉल नका करत जाऊ, बोर नका करत जाऊ कॉल करून, मला खूप काम असतात, आमचा बहुमूल्य वेळ आणि तुमचाही बहुमूल्य वेळ खर्च नका करत जाऊ. बघा कास बघा, हिची काय ह्यूज कास आहे, जबरदस्त दुधाळ, इतकं दूध, म्हणजे मी सांगतो 40 गावकडे मी स्पेशली तपास केला तर मला एक गोष्ट आढळली, तिथले लोक बकऱ्यांचं जे पिल्लं होतं ते पिल्लं देऊन टाकतात, विकून टाकतात आणि ते जे दूध आहे ते 30-40 रुपये लिटर दूध म्हशीच्या दुधात मिक्स करून, किंवा असं पण तिकडे सगळे शेळीचं दूध पितात, घेतात चहासाठी किंवा घरात घरगुती वापरासाठी. आपल्याकडे कमी प्रमाणात घेतात नाशिक जिल्ह्यात, पण तिकडे खूप चालतं शेळीचं दूध, मग त्यांना परवडतं. एक शेळी जर 2 लिटर 3 लिटर दूध देते तरी त्यांना 150 रुपये रोजचा इनकम चालू होतो, म्हणजे महिन्याभरात ते बऱ्यापैकी काही पैसे कमावतात, 6 ते 7 हजार रुपये डिपेंड. 4 लिटर पण दूध देणारा शेळ्या आहे, त्याप्रमाणे पिल्लं पण 2 दिवसापासून तर 1.5-2 महिन्यापर्यंतचे सुद्धा मला पिल्लं बघायला मिळले. त्यांची कॉस्ट्युम होती 500, 600, 700, 800, पण 1-2 जण बोलले की हे गोट फार्मिंग जेव्हापासून चालू झालंय हे 100 रुपयाला पिल्लं मिळायचं, ते गोट फार्मर वाल्यांनी येऊन येऊन घेऊन घेऊन 500 रुपये त्याची किंमत करून टाकली. म्हणजे घेणाऱ्यांची संख्या वाढली आणि घेणारा येडा आणि विकणारा शहाणा या हिशोबाने ते पिल्लं 100 रुपयाची जी होती ती 500ची झाली, असं मला एक व्यापारी तिथे म्हटला. बाकी बैल मार्केट पण जोरात आहे, बैल बाजार पण जोरात आहे, ह्यूज मार्केट आहे, इतकं ह्यूज की अक्षरशः गर्दी असते, उभं राहायला जागा नसता. संगमनेरीच्या पण चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आणि बोकडं मला बघायला मिळाली, चांगलं दूध देणाऱ्या. मी पण घेणार होतो पण पर्सनली मी तुमच्यासाठी, तुमच्या डिमांड्सवर व्हिडिओ काढण्यासाठी गेलो होतो, त्यामुळे खरेदीचा काही विचार नाही सध्या. पण डिपेंड, नंतर पुढे खरेदी करूया. 1-2 काठेवाडी शोपीस दाखवायला मी ठेवेल. या बघा कास बघा, ह्यूज, एकदम 1 नंबर, सुपर क्वालिटी. काय करता राजस्थान, अहो इतकं बेस्ट शेळ्या बघायला मिळाल्या, आई शपथ दिल, गार्डन गार्डन हो गया दोस्तों. तो मेरा वीडियो जरूर लाइक करना है और शेयर करना मत भूलिए, मुझे सब्सक्राइब भी कीजिए, ये बिल्कुल फ्री है. आज जरा मराठी में वीडियो बनाया, बहुत दिन के बाद आया तो आपको तहे दिल से आपसे माफी चाहता हूँ, लेकिन जरा फिलहाल काम भी बहुत थे इसलिए बहुत दिन के बाद मैं आया हूँ, तो मुझे माफ कर देना दोस्तों. और मेरे व्हाट्सएप का नंबर जो 9405359244 है उस पर आप व्हाट्सएप पे क्वेश्चन भेज सकते हो कि हमें ये प्रॉब्लम है, इसे ये टॉपिक पे वीडियो बनाइए, तो मैं आपके
डिमांड्स पे आपको वीडियो बना के दूंगा जो आपको भी काम में आएगा, और जो आप जैसे नए गोट फार्मर है वो भी देखेंगे, वो भी गाइडेंस लेंगे। मैं बहुत बड़ा आदमी नहीं, मैं भी आपकी तरह सीख ही रहा हूँ, अभी भी सीख रहा हूँ। मुझे 3 से लगभग 3.5 साल हो चुके हैं, तो भी अपना काम अच्छा चालू है। खुदा की अपने पे बरकत है, बस बाकी क्या बोले, खुदा का हाथ है अपने सिर पर। बाकी आप लोगों का प्यार, जो इतना हम बड़ा हो चुके हैं, हमारी फैमिली अभी 6,000 सब्सक्राइबर की ग्रोथ तक चली गई है, और हमारा टोटल व्यू 300-4,000 हो गए। ये देखिए, ये काठियावाड़ी के बच्चे थे बेचने के लिए, 2 दिन से 5 दिन 10 दिन 15 दिन तक के भी बच्चे थे। तो इतने छोटे बच्चे खरीदना थोड़ा परेशान हो सकता है, क्योंकि उनको रोज मुंह को अलग दूसरी जो गोट होंगी, जो आपकी बकरी होंगी, उसका दूध पिलाना होगा, उतनी मेहनत करनी पड़ेगी, फिर वो बन सकता है। बनेगा नहीं ऐसा नहीं, लेना चाहिए ऐसा भी नहीं, अच्छा है। तो प्लीज मुझे लाइक कीजिए, मेरा वीडियो शेयर कीजिए, और आपका प्यार ऐसा ही रहने दीजिए। और मुझसे कुछ गलती हो जाए तो भूल कर दीजिए, अगर भूल हो जाए तो मुझे माफ कर देना। और मैं क्या अगली वीडियो बनाऊं, मुझे कमेंट कीजिए कि सर गिरी भाई, गौरव भाई, ये टॉपिक पे बनना ही है। तो 40 गांव मालेगांव से तकरीबन 30, 40, 50, 60 किलोमीटर है। आप शनिवार को जा सकते हैं, शनिवार को बाजार रहता है शायद, शुक्रवार क्या शनिवार को रहता है, वैसा कंफर्म कर लीजिए। सैटरडे को ही रहता है, शनिवार को ही रहता है, फिक्स है। सुबह जल्दी जाना, बस 6 बजे तो मार्केट खुलता है, तो जल्दी आना, देखना। 40 गांव बोल के आप मैप पर भी सर्च करेंगे गूगल पे तो भी आ जाएंगे। थैंक्स, लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए। थैंक यू बकरी वाले गौरव गिरी, धन्यवाद वीडियो देखने के लिए।